शापित हिरणकन्या। हिरण्यक नावाचा एक व्यापारी शहरातला सर्वात श्रीमंत माणूस होता। त्याची एक मुलगी होती इला। ती खूपच सुंदर होती। सर्व लोक तिच्या सौंदर्याची खूप स्तुती करत असे। एक दिवस ती शहरात फिरायला निघाली होती, तेव्हा तिने पाहिलं एका झाडाखाली एक स्त्री बसलेली होती। ती स्त्री अत्यंत गरीब आणि दिसायला सुद्धा खूप विचित्र होती। तिला पाहताच इलाला तिच्यावर हसू आलं। इलाचं वागणं बघून त्या स्त्रीला इलावर खूप राग आला। तू अशी का हसतेस ग? काहीच नाही आजी, ते मला पाहिलं आणि मला हसायला आलं। जेव्हा म्हातारीने पाहिलं तिच्या रागावण्यानंतर सुद्धा इला हसत होती, तेव्हा तिने इलाला शाप दिला आणि बोलली, भलेही तू खूप श्रीमंत आणि सुंदर असेल, पण माझ्या शापाने आता तू एक हिरण आणि एक मुलीचं रूप धारण करणार आहेस, आणि तुला तुझा जीव वाचवत प्रत्येक जागी लपून लपून जावे लागेल। ही गोष्ट ऐकल्यावर इला खूपच घाबरली आणि तिने त्या म्हातारीची क्षमा मागितली आणि तिला म्हणाली, मला या शापातून मुक्त करा। पण म्हातारी तिला म्हणाली, माझ्या रागवण्यानंतर सुद्धा तू तुझं हसणं नाही थांबवलंस। तुला तुझ्या सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा खूप गर्व आहे ना, यासाठीच मी तुला या शापातून मुक्त नाही करणार। माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण कृपा करून तुम्ही मला या शापातून मुक्त करा ना। त्याच्या बदल्यात मी तुम्हाला, तुम्ही जे मागाल ते सर्व काही मी तुम्हाला द्यायला तयार आहे। मी तुला या शापातून मुक्त नाही करू शकत, पण मी तुला यावर उपाय सांगू शकते। जर तू तुझ्या वागण्याने कोणाला दुखवण्याऐवजी कुणाची मदत करशील आणि आपल्या गर्वाचा त्याग करशील, तेव्हा कुठे तू या शापातून मुक्त होशील। तुझ्या आयुष्यात आनंद पुन्हा येऊ शकतो, आणि ज्या दिवशी कुणी सुंदर तरुण तुला लग्नासाठी विचारेल, त्यावेळी तू तुझ्या मूळ रूपात येशील। तो राजकुमार आपल्या गुडघ्यावर बसून तुला लग्नासाठी विचारेल। हे सर्व तो आपल्या मर्जीने करेल, तरच तू या शापापासून मुक्त होशील। लक्षात असू दे, तू या शापाबद्दल कोणालाही काही बोलणार नाही। ज्या दिवशी या शापातून मुक्त होण्याचा उपाय स्वतः कोणाला सांगशील, त्यावेळीच तू स्वतःचा जीव गमावशील। आणि जर तू त्याला या उपायाबद्दल सांगितलंस, तर तू या शापातून न मुक्त होऊ शकणार आणि तुला स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागेल। ठीक आहे, मला क्षमा करा, मी तुमची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवेन। असं बोलून इला तिथून निघून गेली। आता ती असं रूप घेऊन आपल्या घरी परत जाऊ शकत नव्हती। तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती, पण तिला अशा रूपात बघून त्यांना खूप दुःख झालं असत। यासाठी ती शहरापासून लांब एका नदी किनारी राहू लागली। आता तिचं शहरात येणं जाणं फिरणं कमी झालं। तिला तिच्या दिसण्यावर लाज वाटू लागली। जंगलातील भयानक प्राणी आणि पक्ष्यांपासून तिला सावध राहावं लागलं, पण तिला माहित होतं की आता तिला लोकांना दुःख देण्याऐवजी एक छान माणूस बनायचंय। तेव्हा कुठे ती या शापातून मुक्त होणार होती। आता ती रोज जंगलातील काही भागात जाऊन फळ भाज्या खायची। तिला पाहून लहान प्राणी हसायचे। तेव्हा तिला कळलं की कोणावर हसणं किती वाईट असत। एक दिवस ती जंगलात आपला आहार शोधत होती, तेव्हा तिने पाहिलं एक ससा चिखलात पडला होता। तिने त्या सशाची मदत केली आणि त्याला त्या चिखलातून बाहेर काढलं। त्या दिवसापासून ससा तिचा मित्र झाला। आता इला जंगलातील इतर प्राण्यांसोबत मैत्री करू लागली। ती त्यांच्या सोबत गप्पा मारायची, त्यांच्यासाठी फळ आणायची आणि गाणी पण गायची। एक दिवशी तिने पाहिलं की जंगलात एक राजकुमार एका हरणीची शिकार करणार होता, पण इलाने त्या हरणीचा जीव वाचवला। हे बघून राजकुमारने इलावरच निशाणा धरला, पण इलाचं हे रूप बघून तो अचंबित झाला। त्या हरणीला पाहण्यासाठी तो तिच्या जवळ येत होता।
तिथे वाटेत कोणा शिकारीने फासा लावला होता। राजकुमार त्या फासात अडकला। इलाने ते पाहिलं। तिने राजकुमाराला वाचवण्यासाठी आपले मित्र पक्ष्यांची मदत घेतली। पक्ष्याने राजाची दोरी आपल्या टोकेरी चोचीने कापली आणि राजकुमार सुटला। तो खूप मोठ्या संकटातून वाचला। तुमचे आभार, खूप खूप आभार। त्याला इलाचं रूप बघून खूप आश्चर्य वाटलं। तुमच्या सोबत हे काय झालं तुम्ही सांगू शकता? कि तुमच्या या रूपात एक हरिण आणि एका माणसाचं एकत्र असणं कसं काय? पण इलाला म्हातारीचा एक एक शब्द लक्षात होता। तिने राजकुमाराला काहीच नाही सांगितलं। आता राजकुमार त्या जंगलात सतत येऊ लागला। तुमच्या सोबत बोलून मला फार बरं वाटलं। एक दिवस इला झाडाच्या सावली खाली बसली होती, तेव्हा राजकुमाराने तिला पाहिलं। तिला पाहता राजकुमाराला खूप बरं वाटलं। त्याला वाटलं, नक्कीच ही कोणती तरी अद्भुत हरिण आहे। पण त्याला त्याचं कारण माहित नव्हतं। त्याला ती हरिण म्हणजेच इला आवडू लागली होती, पण तो करणार तरी काय? त्याला वाटत होत, जर ही अर्धी हरिण आणि अर्धी मुलगी नसती तर मी हिला आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत लग्नासाठी विचारलं असत। पण त्याने विचार केला, पण प्रेम तर रूप आणि रंग बघून नाही केलं जात। हिने माझा जीव वाचवलाय आणि हिला जंगलातील प्राण्यांचा कितीतरी लढा आहे। आजकाल तर कोणी माणूस सुद्धा कोणा माणसावर एवढं प्रेम नाही करत। यासाठी तर राजकुमार इला समोर झुकला आणि गुडघ्यावर बसून त्याने तिला विचारलं, तू माझ्या सोबत लग्न करायला तयार आहेस का इला? माझं हे रूप पाहून सुद्धा तू माझ्याशी लग्नाला तयार आहेस? तुला माझ्यापेक्षा छान, सुंदर आणि गुणी मुलगी भेटू शकते राजकुमार। माझं रूप अर्धा हरिण आणि अर्ध्या मुलीचं आहे, तू माझ्याशी कसं लग्न करू शकतोस? तुझ्या घरातले माझा स्वीकार कधीच नाही करणार। हा माझा निर्णय आहे। मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागलोय आणि मी जर लग्न करेन तर फक्त तुझ्या सोबत। प्रेम कधी रंग आणि रूप बघून नाही केलं जात। बोल, माझ्या सोबत लग्न करशील? जसे राजकुमाराने डोळे बंद करून इलाला हे विचारलं, इला आपल्या मूळ रूपात आली। राजकुमाराने डोळे उघडले तर त्याने पाहिलं की त्याच्या समोर एक सुंदर मुलगी उभी होती। हे सगळं पाहून राजकुमार आश्चर्यचकित झाला। तेव्हा तिथे अचानक ती म्हातारी आली। ती इलाला म्हणाली, तू मला जे वचन दिले होतेस ते तू पूर्ण केलेस। तू तुझ्या वागण्याने कोणाचंही मन नाही दुखवलंस आणि जंगलातील या प्राण्यांची मदत केलीस। आज तुला राजकुमाराने लग्नासाठी विचारलं, तरी पण तू त्याला तुझ्या शापाबद्दल नाही सांगितलंस। यासाठी आता तू तुझं स्वतःच सुखी जीवन पहिल्यासारखं जगू शकतेस। इला राजकुमाराला लग्नासाठी हो म्हणाली। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किड्स मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करणं विसरू नका।